त्यानंतर अकोल्यातली एक धक्कादायक बातमी. अकोल्यामध्ये कूलरनं एका चिमुरडीचा बळी घेतलाय. कूलरचा शॉक लागल्यानं चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. नेमकं काय घडलं बघूया. घरातला कूलर ठरतोय जीवघेणा. कूलरनं घेतला चिमुरडीचा बळी. शॉक लागून युक्तीचा दुर्दैवी अंत. ही आहे अकोल्यातील 7 वर्षांची चिमुकली युक्ती गोगे. हिचा बळी एका कूलरनं घेतलाय. हो, तुम्ही ऐकलं ते खरंय. या चिमुकलीचा घरातल्या कूलरनं घात केलाय. वायरिंग मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे संपूर्ण कूलर मध्ये विजेचा प्रवाह उतरला होता. खेता खेता युक्ती घरातल्या कूलर जवळ गेली. तिचा हात कूलरला लागला आणि काही क्षणात युक्तीचा करुण अंत झाला. युक्ती ही अकोल्याचे माजी नगरसेवक अमोल गोगे यांची मुलगी. काही दिवसांपूर्वीच पाणी भरताना भिंतीवरील वायरला स्पर्श लागल्याने पोलीस दलातील अंमलदार गणेश सोनुने यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे अशा दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी बाळगणं गरजेचं आहे. आता बघूयात कूलर वापरताना नेमकी काय काळजी घ्यावी. कूलरसाठी 3-पिन प्लगचा वापर करावा. पाणी भरण्यापूर्वी कूलरचा वीज पुरवठा बंद करावा. पाणी भरताना टाकीच्या खाली पाणी सांडणार नाही याची काळजी घ्या. कूलरचं कनेक्शन आणि वायरिंग इलेक्ट्रिशियनकडून तपासून घ्या. पंपातून पाणी येत असल्यास वीज पुरवठा बंद करा. सध्या तापमान प्रचंड वाढलंय. प्रत्येक घरात कूलरचा वापर वाढलाय. त्यामुळे कूलर वापरताना आवश्यक ती काळजी घ्या आणि घरातल्या चिमुकल्यांना कूलरपासून सांभाळा. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.